मी आता बोलवते हेमंता पाटीलला, त्याचा भाऊ पण आलेला आहे बरोबर, त्यांनीही यावं समोर अभिनंदन स्वीकारायला हेमंता बरोबर. 696 अशी त्याची रँक आहे. UPSC इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन त्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये घेतलं होतं. हेमंता पाटील, केमिकल इंजिनिअरिंग बीटेक झालंय त्याचं. अँथ्रोपॉलॉजी हा त्याचा ऑप्शनल सब्जेक्ट होता. आई गृहिणी आहे, वडील शिक्षक आहेत आणि युनिव्हर्सिटीमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालेलं होतं. हेमंता पाटील आता आपलं मनोगत व्यक्त करतात. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनो, माझा तुम्हाला सादर नमस्कार. सक्सेसच्या बरेच डेफिनेशन असतात. सक्सेस ही रिलेटिव्ह टर्म आहे. माझ्यासोबत माझे सहकारी बसलेत, मला UPSC रँक आहे. ही सक्सेस आहे की नाही हे खूप जास्त रिलेटिव्ह आहे. मी म्हणेन हे एका दृष्टीने सक्सेस आहे. का? तर हे अपॉर्च्युनिटीचं सक्सेस आहे. तुम्हाला एका मोठ्या पदावरनं खूप मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करण्याची संधी UPSC मिळालेली आहे, तर हे सक्सेस आहे. परंतु हे सक्सेस खूप टेम्पररी आहे. सक्सेस ह्याच्यामध्ये नाही की तुम्हाला खूप जास्त चांगला रँक आला, तुम्ही कोण बनलात. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही ह्याच्यानंतर सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर काय केलं. इथे बरेच पालक आहेत, बरेच ॲस्पिरंट आहेत, ते सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहेत. मला वाटतं चाणक्य मंडळ यांनी यांचा जो समाज घडवून आणलेला आहे तो खूप योग्य आहे. प्रत्येकाला आपली जबाबदारी समजली पाहिजे. मी जेव्हा प्रिपरेशनला चालू केलं तेव्हा चाणक्य मंडळ हा माझा पहिला ऑप्शन होता. काही कारणाने मी तो जॉईन करू शकलो नाही. जॉईन करण्याचा हेतू एकच होता की फक्त परीक्षा पास होणे हा जीवनाचा हेतू नाही, तर एक चांगला माणूस घडला पाहिजे. आणि हे सगळे प्रयत्न चाणक्य मंडळ करतं ह्याच्याबद्दल कोणीही दुमत व्यक्त करू शकत नाही. इथे जमलेले जे ॲस्पिरंट आहेत त्यांच्यासाठी मी सांगू शकेन की तुम्हाला सर्व्हिसमध्ये काय यायचं आहे, तुम्ही ही एक्झाम का देताय हे तुमच्याजवळ क्लिअर असलं पाहिजे. कोणीतरी झालंय किंवा पास झालेल्या विद्यार्थ्यांची खूप वाहवा होते म्हणून या क्षेत्राकडे येणं चुकीचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला खरंच देशासाठी समाजासाठी काहीतरी करायचं आहे तर हे क्षेत्र खरंच योग्य आहे. पण तुमची तशी तयारी असली पाहिजे. पालकांसाठी मी सांगू शकेन की एक्झाम खूप कठीण आहे. आपले जे पाल्य असतात, स्टुडंट असतात, ॲस्पिरंट असतात, खूप जास्त मेहनत करतात, दिवसरात्र एक करतात. प्रत्येक मुलगा पास होणार नाही कारण एक्झाम कॉम्पिटिटिव्ह आहे. पालकांनी लक्ष ह्याच्याकडे दिलं पाहिजे की माझा पाल्य जे शिकतोय त्याचा पुढे जाऊन कोणता पुरुष होणार आहे, कोणती महिला निर्माण होणार आहे, ती खरं देशासाठी काही करू शकते का. आणि त्याला असणारं जे पाठबळ पुरवायचं आहे ही पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. तुम्ही इथे जसं आलात सक्सेसफुल विद्यार्थ्यांचं तुम्ही मनोगत ऐकाल. मला वाटतं तुमची अजून एक जबाबदारी आहे की तुम्ही नेहमी सक्सेसफुल कॅन्डिडेटचा पाठ पुरावा घेत राहाल, ते योग्य काम करतायत का. त्या कॅन्डिडेटला सुद्धा जाणीव असली पाहिजे की माझ्यावर अपेक्षांचं किती ओझं आहे.
मी एवढ्या सगळ्या लोकांमधनं सिलेक्ट झालोय तर समाजाला परत देण्याची माझी काहीतरी जबाबदारी आहे. मी साशंक अजिबात नाही की माझे जे मित्र आणि सहकारी आहेत ते त्याच्यात कमी पडतील, पण ही आपलीसुद्धा जबाबदारी आहे की आपण सतत पाठपुरावा केला पाहिजे, तरच ह्या देशात चांगले अधिकारी घडतील आणि ते देशासाठी कामसुद्धा करतील. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. तुम्हाला ऐकलं, धन्यवाद.